नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन 3 न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। आता शेंडी तुटो वा पारंबी, चिपळूणातील नद्यांमधील गाळ काढेपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका चिपळूण बचाव समितीने घेतली असून 6 डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती चिपळूण बचाव समितीने पत्रकार परिषदेत दिली। चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला चिपळूणकर उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून या साखळी उपोषणामध्ये 1000 नागरिक सहभागी होणार आहेत। नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीही समितीला पाठिंबा देऊन आता ठोस कृती करण्याची वेळ आली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की या अगोदर आपल्याला ही माहिती पण देण्यात आली आहे की 6 डिसेंबरपासून चिपळूण बचाव समितीतर्फे चिपळूण शहरातील गाळ, चिपळूण शहराला लागत असलेल्या वाशिष्ठी आणि शिवनदीतला गाळ काढावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही उपोषण करतो आहोत नागरिकांच्या वतीने। आपल्या शहरालागत वाशिष्ठी आणि शिवनदी ज्या नद्या आहेत, यातला गाळ गेल्या 40 वर्षात जलसंपदा विभागाने काढलेला नाही आणि संबंधित विभागाने त्याची काहीही कार्यवाही झाली नाही। परिणामात हा 22 जुलैला आणि 23 जुलैला चिपळूण शहरामध्ये मोठा पूर येऊन गेला आणि त्यामुळे सगळं शहर उद्ध्वस्त झालेलं आहे। याबाबत आम्ही वारंवार संबंधित खात्यांना निवेदन दिलेले आहे, चिपळूण नगर परिषद दिलेले आहे, जलसंपदाला दिले आहे, जलसंपदा मंत्र्यांना दिलेले आहे आणि इतर मंत्र्यांनाही आपण चर्चा केली, निवेदन दिलेलं आहे। परंतु आता 5 महिने झाले, साधारण 8 डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि उरतात परत 4 ते 5 महिने, एवढा कालावधी खूप अत्यंत शॉर्ट आहे हा कालावधी। आणि ह्या कालावधीमध्ये जर गाळ काढला गेला नाही तर ह्याच पुराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ती निळ्या आणि तांबडे लाल रेषा आहे, या लाल रेषा शासनाच्या ज्या जलसंपदा विभागाने ह्या ज्या परस्पर मारलेल्या आहेत त्याच्याबाबत आमचा आक्षेप आहे, तो पण आम्ही नोंदवला आहे। पण तुर्तास आधी गाळ काढावा आणि त्यानंतर या ज्या निळ्या आणि तांबड्या रेषांचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करावं अशी प्रामुख्याने 2 मागण्या आणि इतर मागण्यांच्या बाबत आम्ही हे उपोषण सुरू करतो। तर हे जे चिपळूण गाव आहे आणि चिपळूण परिसरातील सगळी जी बाकीची गावं आहेत, ठीक आहे, कार वाहनांची वसुली नाही आहेत, तर गेले 2 ते 2.5 हजार वर्षांचा हा काळ या सगळ्या या गावांकरता आहे, इतिहास त्याच्यामध्ये आहे, पौराणिक काही संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आहेत। आपल्या कोकणातली प्रमुख उत्तरपेठ म्हणून चिपळूण जी घडली जायची, नंतर बाजारपेठ म्हणून घडली झाली गेली, त्यानंतर आपल्या ह्या चिपळूण परिसरामध्ये 3 इंडस्ट्रीज इथे आल्या, एक लोट, गाल भरपुरी आणि खेरडी या ठिकाणी औद्योगिक वसाहती झाल्या, अनेक शैक्षणिक संस्था या चिपळूण परिसरामध्ये या ठिकाणी आल्या आणि बघता गेले काही वर्षामध्ये चिपळूण गावाचं चिपळूण शहरामध्ये विस्तारीकरण व्हायला लागलं आणि विस्तारीकरण होता होताच आपल्याच वर्षा अंगाला कोणीच या ठिकाणी धरण झालं 1958 सुमारास, त्यानंतर कोळचोडीला धरण झालं आणि ह्या दोन्ही धरणातून वीज गृह तयार करून त्याची वीजसुद्धा आपल्या सगळ्या भागात मिळाली आहे। पण हे होता होता जसं चांगलं होतं तसं काही गोष्टी वाईट पण घडतात। आपल्याकडे सर्व माहिती की कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो, देशामध्ये जरी दुष्काळ पडला तरी कोकणामध्ये फार मोठा दुष्काळ कधी पडलेला, सुका दुष्काळ कधी पडलेला आपल्याला आठवत नाही किंवा स्मरणात नाही। दरवर्षी भरपूर पाऊस पडतो, 1965 सालापासून आपण या चिपळूण शहर आणि परिसर हे पूर अनुभवते, पण तेव्हाचा पूर आणि आज यंदाचा महाप्रलय या फार अंतर आहे। अंतर असं आहे की 1965 साली जेवढी पातळी होती त्याच्यापेक्षा जवळजवळ 8 फूट पाणी यावर्षी ह्या 22 जुलैला इथे आलं। पण हा प्रलय एवढा कधी बघितलेला नाही आणि हा जो प्रलय आला हा आला आणि गेला नाही, तर पाणी आलं आणि दोन एक दिवस हे पाणी आपल्या सगळ्या भागामध्ये राहिलं आणि पाण्याबरोबर जो आला तो गाळ आला आणि हा गाळ वर्षा भागात ना आला, काही लोक म्हणतात जंगलतोड झाली की सगळ्या खाली गाळ आला, ठीक आहे त्यातले काही गाळ आले, परंतु ही जी धरणं आहेत धरणातल्या सुद्धा पाण्याबरोबर आपल्याकडे गाळ आला आणि हा जो गाळ आला जेव्हा पाणी ओसरायला लागलं तेव्हा आमच्या सगळ्या लोकांच्या तुमच्या आमच्या सगळ्यांना कळायला लागलं की आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या दुकानामध्ये, आपल्या गाड्यामध्ये, रस्त्यावरती, घरामध्ये सगळीकडे पाण्याबरोबर गाळ पण येऊन बसलेला आहे आणि आपलं जास्त सर्वात नुकसान जर गाळामुळे झालं। पूर भरण्याची वारंवार पूर का भरतात, ही जी नदी आपली आहे वाशिष्ठी नदी आहे, शिव नदी आहे किंवा हे अनुभवीचे गावाचे उपनदी आहेत, नाले आहेत, हे गेल्या काही वर्षामध्ये त्याचा गाळ न काढण्यामुळे ते सगळ्या ओरलेले आहेत। अशी आमची मागणी ही चिपळूण बचाव समिती इथे निर्माण केली आपण सर्व माहिती आणि येत्या 6 डिसेंबरपासून शासनाला जाग आणण्याकरता
आम्ही हे साखळी उपोषणाचे जाहीर केलेले बेमुदत उपोषण आम्ही जाहीर केलेले गेल्या 15 दिवसामध्ये चिपळूण शहरामध्ये बहुतेक प्रत्येक भागात आम्ही बैठका घेतल्या. आपला संपूर्ण बहादूरशेपासून आंबेडकर चौकापासून अगदी खाडीपुलापर्यंत प्रत्येक दुकानामधून आपण हे पत्रकं आपण दिलेली आहेत. नागरिकांपर्यंत हे पत्रकं गेलेली आहेत. आपल्याकडे सुद्धा आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्व ही माहिती देतो आहे. 6 डिसेंबरला आहे जे काही आपलं इथे आंदोलन सुरू होणार आहे हे शांततेनं आंदोलन होणार आहे. आम्हाला कल्पना आहे की हे अहिंसात्मक असं आपलं हे धोरण आम्ही आखलेलं आहे. अहिंसात्मक हे साखळी उपोषण आहे, परंतु प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये चांगलं काही पडल्याशिवाय, म्हणजे त्याचा ठोस निर्णय हा आल्याशिवाय आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणी थांबणार नाही. मध्यंतरी 8 दिवसापूर्वी पेठमाफामध्ये गाळ काढण्याची सुरुवात झाली. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये वाटलं की मंगळवारपासून आपल्या पालमळ्याचे काम सुरू झालं. पण हे काम म्हणजे हे तात्कालिक काम आहे. गेल्या वर्षी जे आपलं काम मंजूर झालेलं होतं त्या कामातलं एक ते काम म्हणून ते सुरू झालेलं आहे. एवढ्यावर हे भागणार नाही आहे, कारण हा जो 8-8 लाखाचा निधी आहे किंवा गेल्या वर्षीचा जिल्हा नियोजनमधला निधी आहे हा काही निधी एवढा सगळ्यात पुरणार नाही. तर आपली अशी मागणी आहे की पोफळीपासून अगदी ह्या गोरखपूरच्या शेवटापर्यंत कर्जीकर मोढ्यापर्यंत कापच्यापर्यंत ही जी नदी आहे ही नदी संपूर्ण साफ करून मिळावी असं आपलं म्हणणं असल्यामुळे ते छोटे छोटे जे उद्योग करून हे एवढं काही शक्य होणार नाही. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे, शासनाला मागणी आहे की हे सगळं आपण काम ताबडतोब सुरू करावं. तर आम्हाला कोणातरी वाचवण्याकरता आम्हाला हे जे चिपळूण शहर आणि परिसरातील अगदी 10-12 गावं आहेत त्या गावांना तुम्ही मारून अशी कणखळीची विनंती आम्ही शासनाला ह्याद्वारे करीत आहोत. की वाशिष्ठी नदी आहे, वाशिष्ठी नदीची जी उगम आहे त्या उगम स्थानापासून म्हणजे एक उगम नाही आहे वाशिष्ठी नदी कोणती याच्या काही वाद मतभेद आहेत. परंतु तसं आपण पाहिलं तर पोफळीच्या वळण बांधारा म्हणजे घाटमाथ्यापासून येणारं पांढरं क्षेत्र, टीआरपीच्या भागातलं पांढरं क्षेत्र, कोळकेवाडीचं पांढरं क्षेत्र या 3 नद्यांमधून एकत्र येतात. पुढे आलो की आपल्याला राधा नदी जे म्हणतो त्या भागातून स्वयंदेव भाग आहे तिथून एक नदी येते आणि तिवड्याच्या धरणापासून एक नदी येते हा 10 फुटीतून येतो. त्याच्या पुढे आपण आलो की 15 गावात ज्याला 15 गावं आपण म्हणतो त्या 15 गावामध्ये चोरवणे भाग आणि उत्तरेकडील तळवट धरण या दोन्ही बाजून नदी एक मिळून येते. त्यालाच आपण चिरणी फाट्यावर म्हणजे चिरणीचं सोमेश्वर मंदिर आहे तिथपासून येणारी एक नदी आहे. या सर्व नद्यावर मिळतात. शहरात आलो की आपल्याला शिवनदी मिळते. आपण शहराच्या अगोदरच्या या नद्यांचा विचार केला तर या भागातून विविध कारणांना येणारा जो गाळ आहे त्या गाळात नदी पूर्णपणे भरलेली आहे. पण त्याबरोबर जे आपलं टोटली होणारं पाणरोट क्षेत्र आहे आणि या पाणरोट क्षेत्रामधील धरणं झाल्यानंतर कोयना धरणातून येणारं पाणी कोळकेवाडी किंवा थर्ड स्टेज जनरेशनचं येणारं पाणी आहे, सेकंड स्टेजचं जनरेशनचं जे पाणी आहे ते येऊन आपण कोळकेवाडीमधून थर्ड स्टेजचं जनरेशनवर पाणी येतं. म्हणजे चौथ्या स्टेजचं पण जनरेशन होतं तेही कोळकेवाडीमध्ये येतं, फक्त फर्स्ट स्टेज जनरेशन तिकडनं होतं आणि हे पाणी आपल्या वाशिष्ठी नदीमध्ये सोडलं जातं. त्यांनी ज्यावेळी हे टनेल सगळी तयार केली त्याचा गाळ त्यांनी बाजूला टाकला, त्यानंतर जंगलतोडीमुळे गाळ टाकला. पण ही सगळी योजना आहे ही शासनानं वारंवार नद्या साफ करणं गरजेचं आहे. आपण जरी टोटली या एरियाचा विचार केला पूर्णपणे तर आपल्याला जो 2800 TMC जे म्हणजे पर TMC पाणी द्यायला पाहिजे, प्रति मिनिट पर सेकंड क्युबिक मीटर जे पाणी द्यायला पाहिजे त्याच्यामधली आपली वहन क्षमता फार कमी झाली. म्हणजे वाशिष्ठी नदीपर्यंत आपण आलो की धामणीच्या पुढचा जो भाग आहे त्याला आपल्याला व्यवस्थित रुंदी मिळते, पण आतील भाग आहे या भागामधली रुंदी फार कमी झाल्याचे कोणतंही व्यस्त प्रमाण तयार झालं आहे. म्हणजे पाण्याची वहन क्षमता आणि येणारं पाणी आणि ह्याच्यामुळे महापूर येत आहे. तर महापूर येताना काल आम्ही काही ठिकाणी पाहिलं की 15-15 फूट म्हणजे पेडांबे ब्रिजच्या खाली पण अजून 15 फूट खाली तिथे जागा आहे जी मूळ नदी होती ती नदी भरलेली आहे. मगसाठी शासनाने ह्याच्याकरता काहीतरी तरतूद करणं गरजेचं आहे. ती काहीतरी तरतूद नाही तर अभ्यास पूर्ण या नदीतील गाळ काढला गेला पाहिजे. थातून मात्र गाळ काढून उपयोग नाही. तर आम्ही चिपळूण बचाव समितीच्या वतीनं शासनाने या संपूर्ण नदीच्या म्हणजे अगदी उगमस्थानापासून मुखापर्यंतचं प्रायोजन करावं, त्याची त्यांनी आर्थिक तरतूद करावी आणि त्या पद्धतीनं अध्यादेश काढावे या मागणीसाठी आम्ही उपोषण करीत आहोत. प्रामुख्याने हा मुद्दा आहे की पूर्णपणे आज आम्हाला जर कोणी येऊन सांगितलं की आम्ही गाळ काढायला इकडं चालू केलं तिकडं चालू केलं तर बचाव समिती थांबणारी नाही आहे. त्यांनी पूर्णपणे प्रायोजन करावं. 250 ते 300 करोड रुपये लागणार त्याचं पूर्ण प्रायोजन करून बाकीचे अनेक प्रश्न आहेत अनेक आहेत. पण पहिला मुद्दा आहे की चिपळूण जर
पूरमुक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी गाळ काढला गेला पाहिजे. आणि तुम्ही जी निळी आणि लाल रेषा मारली आहात ही कोणतीही उपाययोजना न करता मारलेली, त्यामुळे निळ्या रेषेमध्ये जर माझं जुनं घर आहे तर मला परत पडलं तर नवीन बांधकाम करायला मिळणार नाही आहे. याच्याकरता म्हणजे आजचा उद्देश काय की संपूर्ण चिपळूण उद्ध्वस्त होणार आहे. ते चिपळूण उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी आणि आपल्याला जे पाहिजे ते तरतूद करून मिळण्यासाठी आपण उपोषण करत आहोत. त्या उपोषणामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. फक्त बचाव समिती कोर कमिटी फक्त नावाला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक चिपळूणचा नागरिक सहभागी आहे आणि त्यांची ती समिती आहे. ते दोन पावलं पुढं असतील, आम्ही त्यांच्या मागं असून आणि हे आंदोलन आपल्याला तुमच्या सहकार्याने पुढे न्यायचं. उपोषण जे आहे ते जरा वेगळ्या प्रकारचं आहे. उपोषण आपण अनेक बघतो, अनेक उपोषण होत आहे. आता मुंबईत उपोषण झालं, एस टी कर्मचाऱ्यांचं 357 दिवस, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण झालं. उपोषण हा न्यायमार्गाने चाललेलं आहे, ते त्यांच्या त्यांच्या वर्गासाठी असतं. मात्र हे उपोषण पूर्णपणे आमच्या स्वतःची नाही, हे माझं उपोषण तुमच्या घेऊन तुमचं उपोषण माहिती असलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण दोघं एकत्र बसू उपोषण, तेव्हा भविष्यातील पुढची पिढी आहे त्या पिढीसाठी उपोषण करायचं आहे. कारण चिपळूण पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला गेला आहे. जसं आता शहानंद बोलला की परमिशन आता तुम्ही जाऊन या नगर परमिशन मिळत नाही. माझ्या घरात मी चार भावना एका घरात राहतो, कुठेतरी जमिनीचा तुकडा आमचा असेल, भविष्यात त्या भावनेला ज्यावेळी मुलं होतील तर ते विचार करतील की आम्हाला घरं बांधायचे आणि ते परवानगी मागत राहतील, पण तेव्हा घर बांधायला परवानगी मिळणार नाही. आणि मग चिपळूणमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुरसुळत सुरू होईल. 24 तास पाऊस राहिला तरी यावेळी पाणी भरूनसुद्धा एकही इमारत पडली नाही. पण भविष्यामध्ये चिपळूण अनधिकृत बांधकामाचं शहर म्हणून अशी एक आपल्याला ठप्पा पडेल. ह्याप्रमाणे 2 वैशिष्ट्य होती आपल्या इथं की प्रथमतः 24 तास पाणी राहिलं, जे कधी आपल्या इथं पुरात राहत नाही 24 तास पाणी. आणि ह्या पुरामध्ये आमचं स्पष्टमध्ये की पाणी सोडल्यामुळे पूर भरला गेला. अशा प्रकारे म्हटलं जाते की पाणी सोडलं नाही, फक्त पावसाच्या पाणीमुळं पूर भरला. मग पाणी सोडलं नसेल तर मग गाड्या वाहून कुठून आल्या, झाडं कुठून वाहून आली. आणि ह्या पुरामध्ये वैशिष्ट्य आहे की प्रत्येक घरात माती गेली. आज अनेक शेतं उद्ध्वस्त झाली, ज्या शेतामध्ये अनेक माती असतात ते चिपळूण शहर पूर्णमुळे उद्ध्वस्त करावं आणि काही ठराविक वरची शहरं वाचवायची हा तर प्लॅन नाही ना. म्हणून आपलं 7 तारखेला जे उपोषण सुरू होते ते बापूकाणी म्हणण्याप्रमाणे किंवा सतीशराव म्हणण्याप्रमाणे तालुक्यातली 12 गावं जी आहेत सापडली, ती गावागावात आम्ही मिटिंग घेतली, शहराशहरात मिटिंग घेते, रोज 4-5 मिटिंग आपल्या होत्या. जेणेकरून लोकांना मी सांगतोय की आपलं भविष्याची पिढी वाचवायची असेल, आपल्याला भविष्यामध्ये चिपळूणमध्ये जन्म घेतला आहे, चिपळूणमध्ये राहायचं असेल आणि चिपळूणमध्ये आमचा जन्म झाला, मृत्यू चिपळूणमध्ये व्हायचा अशी इच्छा असेल, जे शहर ऐतिहासिक आहे ते शहर टिकाव असं वाटत असेल, तर आपल्याला ह्या संदर्भात उपोषण करून झोपडे 25 वर्ष गाळ काढली नाही आहे. शासनाने शहानूर म्हणण्यापर्यंत तज्ज्ञ झाला संपूर्ण एस्टिमेट करावं, त्याचे आदेश शासनाने परिपत्रक काढावं आणि ते परिपत्रक काढून शासन आमच्याकडे सादर केलं तरी उपोषण सुटेल. त्या उपोषण आपण पत्रकार प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपलं आत्ताने अनेक सहकार्य भेटलं आहे. पण आपल्या सहकार्यावर आणि चिपळूणच्या जनतेवर, चिपळूणच्या जनतेसाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे. त्या जरी आम्हाला परवानगी नसेल, नाकारली असेल, तरी आपलं उपोषण हे होणारच. बापू म्हणल्याप्रमाणे 7 तारखेला महापरिनिर्वाण दिन आहे. आपले दैवत शिवाजी महाराजांना हार घालून आपण आंबेडकरांच्या तिथे दर्शन घेऊन आपण 10 वाजता प्रांतकार्यासोबत 7 तारखेला सर्वांना घेऊन शांततेच्या मार्गाने, कुठलंही दगडफेक नाही, कुठल्याही आरोपाची शिविगाळ नाही, कुठल्या राजकीय पक्षाच्या ठिकाणी आमचं आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाविरुद्ध नाही, कुठल्या नेत्याविरुद्ध नाही. ते शासनाच्या चुका असल्यामुळं त्याविरुद्ध आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन आपण सर्वांनी मिळून करायचे, एवढी तुम्हाला सर्वांनी विनंती करतो. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.